हॅलो फ्रेंड्स, मी पौर्णिमा. मैत्री कट्ट्यावर तुमचं खूप खूप स्वागत आहे. आज आपण बघणार आहे साऊथचा एक पदार्थ, मैसूर बोंडा. तीन बाऊल आपण मैदा घेतलेला आहे, एक बाऊल आंबट दही घेतलं आहे. ज्या बाऊलने आपण दही घेतलं आहे मेजरमेंट, त्यानेच मैदा घेतलेला आहे. आपण किसलेलं आलं, बारीक चिरलेली मिरची, जिरं, मीठ, बेकिंग सोडा घेतला आहे आपण, 1/2 टीस्पून घेतलेला आहे, आणि खोबऱ्याचे तुकडे. मैसूर बोंडा बनवण्यासाठी आधी आपण बॅटर तयार करून घेणार आहे. दही घेतलं आहे आधी आपण, छान व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. आंबटवालं दही घ्यायचं आहे, आणि जेवढं मी दही घेतलं होतं तेवढंच मी पाणी घेणार आहे. किसलेलं आलं घालून घेणार आहे, बारीक चिरलेली हिरवी मिरची, जिरं, चवीनुसार मीठ, खोबऱ्याचे तुकडे आणि 1/2 टीस्पून आपण बेकिंग सोडा घेतलेला आहे तो घालणार आहे. व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. आणि मैदा घालून आता आपण हे बॅटर भिजवून घेणार आहे. कढीपत्त्याचे पानं असले तर ते पण घाला, त्याने छान स्वाद येतो. राहिलेला मैदा घालून घेणार आहे आपण. आणि आता गरम तेलाचं आपल्याला मोहन घालायचं आहे याच्या. मिक्स करून घेऊ थोडं व्यवस्थित. हातानेच करून घेणार आहे. अजून अगदी थोडं पाणी घालते, मला जरा बॅटर घट्ट वाटत आहे तर अगदी थोडं पाणी घालते. आणि अगदी थोडं गरम तेलाचं आपण मोहन घालणार आहे. एक चमचाभर घातला आहे आपण. तेल गरम आहे त्याच्यामुळे आधी चमच्याने मिक्स करून घ्या. त्याच्यानंतर पुन्हा आता आपण हाताने ते व्यवस्थित फेटणार आहे. असं या कन्सिस्टन्सीमध्ये बॅटर आलं पाहिजे. आपलं बॅटर एकदम छान व्यवस्थित मिक्स झालेलं आहे. आता आपण याला एक तासभर आपण ठेवून देणार आहे, त्याच्यानंतर मैसूर बोंडे करायला घेणार आहे. एक तास झालेला आहे, आपण एकीकडे तेल गरम करायला ठेवलं आहे. आता आपण मैसूर बोंडा तळायला घेणार आहे. आपण असं बॅटर हातात घेऊन घेतलं आहे आणि या साईडने आपण टाकणार आहे तेला. तेल गरम झालं आहे आपलं, बघू शकता एकदम छान फुललं आहे. अशा अंगठ्याच्या साईडने सोडायचे म्हणजे छान गोल पडतात ते. नंतर मी वरून कढीपत्ता घातलेला आहे त्याच्यात, मस्त दिसत आहे. आता आपण हे तळून घेऊ. लो फ्लेमवरच तळायचे आहे. पलटून घेऊ. साईज तुम्हाला जसा पाहिजे तसा छोटा मोठा करू शकता. छान दिसत आहे एकदा, बघू शकता. फक्त बॅटरची जी कन्सिस्टन्सी आहे ती परफेक्ट झाली पाहिजे. मी एकदा पुन्हा तुम्हाला बॅटर दाखवून देते.
बघू शकता अशा कन्सिस्टन्सी मधला आपला बॅटर तयार झालेला आहे, जेणेकरून ते असं पडलं पाहिजे व्यवस्थित। होऊ देऊ अजून 2 मिनिटं, एकदा पुन्हा तळून दाखवते। छोटे करायचे असेल तर थोडं कमी पीठ घ्यायचं, एकदम मस्त फुगत आहे आणि खूप सोपे आहे। कोथिंबीर आणि नारळाच्या चटणीसोबत छान लागतात, हे साऊथकडचा प्रकार आहे। मस्त आल्याची चव उतरली आहे त्याच्यात। आणि जर तुम्हाला माझी ही रेसिपी आवडली असेल तर लाईक शेअर कमेंट करा, मैत्री कट्ट्याला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन जरूर प्रेस करा, म्हणजे मी जो पण व्हिडिओ टाकेल त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल।